प्रॉमिस केलं ना आजीला या वेळेला ओ ग्रेड आणणारच आणि नाही आणला ना तर तोंड पण बघणार नाही काय स्वतःच ग आरशात मग ठीक आहे ए वो भाई आबरा काढ आबरा कमाल झाली आजीला प्रॉमिस आपण केलं आणि आरसे तुझ्या गाडीत गायब झाले अरे सकाळपर्यंत होते कुणी काढले असतील काढले नाही ते चोरलेत कळलं लोकांचं पण काही कळत नाही आरसे चोरून काय मिळत त्यांना चोरायची आहे तर पूर्ण गाडीच चोरा ना भाई म्हणजे कसं नवीनच घेताय ते आणि ना मला सगळ्या डोक्यात जातात ना ती फडकी चोरतात ना बाईक मधली ती लोक अरे फडकी घेता येत नाही तर बाईक कशाला घेतात यार शॅम त्यांचं सोड मी आता विदाऊट आरसे गाडी कशी चालवणार मनू बेबी काय तू अरे आपण आहे ना भाई आपल्याला फॉलो कर कळलं काय जगातले सगळी लोक आपल्याला फॉलो करतात त्यात तू पण एक हो भाई आपलं फॅन फॉलोइंग तुला माहित नाही किती आहे चल चल एक मिनिट भांडू नका हे बघा हे कॉलेज आहे समजलं ना हा काही कुस्तीचा फंड नाहीये तुमच्या आणि ह्या असल्या कारणावरनं जर का तुम्ही भांडत बसलात ना तर तुझी कबड्डीची टीमच कॅन्सल करून टाकेन मी मग असा घराच्या मागच्या गल्लीमध्ये कबड्डी कबड्डी करत सर 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 तसं काय करू नका कॅन्सल करू नका प्लीज 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 सर आम्ही करतो ना ऍडजस्ट आमच्या आमच्या ऍडजस्ट करतो ऍडजस्ट नाही सॉल्व करा सॉल्व अंडरस्टँड सर झालं की सॉल्व झालं ए संध्याकाळची प्रॅक्टिस करायची हा ओके आणि एक गोष्ट लक्षात ठेवा पुन्हा जर का माझ्या कानावरती ही तुमची कबड्डीतली कुस्ती आली ना तर मी तुम्हाला त्या गोळाफेक सारखा उचलून कॉलेजमधून फेकून देईन बाहेर अंडरस्टँड सर तसं काय होणार नाही हा आपला शब्द आहे शब्द आपला आपला शब्द अरे नुसता शब्द नका देऊ काहीतरी ढाल वगैरे आणून द्या कॉलेजला कबड्डी मध्ये कळलं हा म्हणे हा मिस्टर चक्रदेव येस सर तुम्ही जरा माझ्या कॅबिन मध्ये येता का कशाला सर तुमची तिकडे कोणीतरी वाट पाहते माझी कोण आहे सर पृथ्वीचा गोल
कसं आहे तुम्ही मला इकडे कोणाची तरी मारामारी चाललीय अशी खोटी बातमी देऊन माझा जो महत्त्वाचा वेळ फुकट घालवला ना त्याच्याबद्दल तुम्हाला शिक्षा हवी. आता चला माझ्या केबिन मध्ये पृथ्वीचा गोल घेऊन असं उभं राहायचं. चला चला. नको सर, नको सर. तुम्ही येताय की पृथ्वीचा गोल इकडे बोलवू? नको सर. येतो सर. येत आहे ना? मग चला. येतो सर. नको सर. येतो. आणि तुम्ही काय इकडे उभे राहिलाय? तुम्हाला काही लेक्चर वगैरे आहे की नाही? तमाशा आहे का इकडे? आऊ चला चक्कर देऊ. चला सर. चला चला. तर मग मंग्या आता ऐन प्रॅक्टिस शिवाय कोण पडणार नाही ना आजारी. आता प्रॅक्टिस फक्त संध्याकाळी, नाहीतर कबड्डीची टीम कॅन्सल. वारे मेरे प्लेयर. अरे हे काय होत? तू तर तावातावर त्या मंग्याला मारायला निघाला होतास ना, मग असं डायरेक्ट ढोपल्यावर कसा गेलास? नेमकं झालं काय? सांगतो ना. पण ज्याच्यामुळे गेलो त्याला तर आधी थँक्यू बोलू दे. विनीत. थँक्यू. इट्स ओके. म्हणजे याने काय केलं? सांगतो ना, जेव्हा मी मंग्याला मारायला तावा तावाने निघालो ना तर मला रस्त्यात हा भेटला. भेटला नाय, धडकला. बरं झालं सापडलास. मला गंडवता काय तुम्ही? संध्याकाळी प्रॅक्टिस बोलून मला चुला लावता? अरे सम्राट सम्राट. अरे एक मिनिट सोड ना. अरे आज संध्याकाळी खरंच प्रॅक्टिस करायचं ठरलेलं. माझ्या चेहऱ्यावर काही लिहिलंय का? नाही काही नाही लिहिलं. काही नाही लिहिलंय ना, मग कशाला मला मूर्ख बनवताय? अरे मूर्ख नाही, मला सुद्धा कंटाळा आलाय रोज रोज प्रॅक्टिस कॅन्सल होण्याचा. तुला विश्वास नाही ना? बसत आहे, थांब, तुला मेसेज दाखवतो. हे बघ बघ. म्हणजे हा एकटाच मला नडतोय तर हात तर मी याला मारतोच. जा जा मारायला, त्याला पण ते सवय. म्हणजे अरे हेच तर कारण आहे, रोज रोज प्रॅक्टिस कॅन्सल व्हावी आणि तू जाऊन त्याला मारावं. आज कुठे असते काय? मग तो कशाला स्वतःच मरण स्वतःच ओढून घेईल? ए बाबा, स्वतःच मरण नाही, तुझं रस्टिकेशन. म्हणजे तू भडकणार, त्याला जाऊन मारणार आणि मग त्याच वेळी ठरल्याप्रमाणे प्रिन्सिपल सरांना जाऊन कोणतरी टिप देणार. प्रिन्सिपल सर येणार तुला राडा करताना बघून तुला रस्टिकेट करणार. येत आहे का लक्षात काही? अच्छा अच्छा अच्छा, असा गोळ आहे वय. हात तर मी मंग्याला मारतोच, ते पण कायमच बुच. अच्छा अच्छा, म्हणून असा हातापायीवर आलेला तू सरळ डोपरावर आलास काय? आता थांबायचं नाही, आता रोज संध्याकाळी कबड्डी 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 कबड्डी. दादा एकदा ऐका ना, हे मला काय ऐकायचं नाही. चल राऊंड मारा. कबड्डी 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 ऐकून घ्या. काय रे, काय ऐकून घ्यायचं तुझं? हा काय म्हणाला होता? त्या सम्राटला कबड्डी खेळण्यासाठी तडफडत ठेवतो आहे ना, पण काय झालं? काय झालं त्याच्यात मनासारखं झालं की नाही? कबड्डी कबड्डी झालं की नाही? आता खेळ मरेपर्यंत कबड्डी. दादा त्याच्या मनासारखं झालं ना तरी फायदा आपलाच झालाय. आपला नाही तुझा. तुला आता कबड्डीसाठी चांगला प्लेअर मिळणार ना? हो, तो फायदा नाही. त्या सम्राटमुळे तकबाईला किरणला किरणला शिक्षा झाली ना. ए झाम्या, त्या चक्रमला शिक्षा झाली, यात आपला काय फायदा? दादा तो बिनबुडाचा लोटा कसा भडकतोय बघा, त्याला वाटतंय सम्राटमुळे शिक्षा झाली आहे. रे शाहू. हा हा दादा. ही पुस्तक घ्यायची आणि त्या सम्राटच्या बॅग मध्ये टाकायची आणि ती बॅग भरलेल्या क्लासरूम मध्ये सगळ्यांच्या समोर ओपन करून सम्राटचा कायमचा विषय क्लोज. क्लोज कळलं का?